नमस्कार। आपण काल हरितालिकेची पूजा पाहिली आणि आज दुसरा दिवस, पूर्ण दिवस ती पूजा ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करतात, म्हणजेच विसर्जन करतात। तर ते विसर्जन कसं करतात ते आज आपण पाहूया। आज नैवेद्य दाखवायचं असतो या पूजेला आणि नैवेद्य इथे मी कानवले करून घेतले आणि दही भात, कानवले आणि दही भाताचा नैवेद्य असतो आणि पाणी घेतलेले पूजा करण्यासाठी, बेल, फुलं, हळदी, कुंकू, बेलाची पानं। सुख करता दुख हरता वरता विनाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची। गणपती बाप्पांची आणि महादेवाची आरती करून घेतलेली आहे। उत्तर पूजा करून झालेली आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवू। 11 कानवले केलेले आहेत, पोळी लाटून त्यामध्ये साखर घालून कानवले केले आणि दही भात हा नैवेद्य असतो त्यांना। आणि हे कानवले या देवालाही नैवेद्य दाखवायचा आणि बाकीच्या देवांनाही दाखवायचा आणि आपण पण हा कानवला खाऊनच उपवास सोडायचा। हा नैवेद्य तयार करून घेतलाय, कानवल्यावर दही आणि भात ठेवलेले, आता आपण हे देवाला दाखवूया। पाणी फिरवून घ्यायचे। उत्तर पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण दर्शन घ्यायचे देवाचं, पुनरागमन आहे म्हणायचं आणि दर्शन घ्यायचंय। उत्तर पूजा झालेली आहे आणि आता आपल्याला विसर्जन करायचंय। तर याच्यामध्ये जे खाण्यासारखी फळं आहेत किंवा जे खाण्यासारखं आहे ते काढून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला खाता यावं। मी हे सगळे फळं काढून घेते। ही सगळी फळं काढून घेतले, हा फोटो पण दर्शन घेऊन काढून घ्यायचा। या पूजेचं पाण्यामध्ये विसर्जन करायचंय। विहिरीत करणार आहे मी विसर्जन, कारण की आमच्या घरासमोरच विहिरी आहे। मी विहिरीच्या पाण्यामध्ये विसर्जन केलेलं आहे पूजेचं। तुम्ही गंगेमध्ये किंवा नदीमध्ये पण करू शकता। झालेलं आहे आपलं विसर्जन करून आणि आता आपण आपला उपवास सोडू शकतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्याकडे पण या पद्धतीनेच विसर्जन करतात का की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर डोला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, बाय।